मनोरंजक उदाहरणे भाग दोन। त्या मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही संख्यांची तुलना केली। या व्हिडिओ मध्ये आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया आणि जाणून घेऊया की छोटूला या संख्या समजून घेण्यात कुठे कुठे चूक होऊ शकते। आज सुट्टीचा दिवस आहे आणि छोटू आपल्या आई बरोबर आपल्या खोलीची स्वच्छता करतोय। आपल्या टेबलची स्वच्छता करताना त्याच्याकडून चुकीने त्याची पिगी बँक पडते, पिगी बँक तुटते आणि छोटू इतकी सगळी नाणी पाहून उत्साहित होतो। बघ आई, इतकी सगळी नाणी, याने मी माझ्यासाठी नवीन खेळणे घेईन। हो छोटू, पण खेळणे घेण्याच्या आधी तुला माहित असले पाहिजे की ही किती नाणी आहेत। काय तू ही नाणी मोजून मला यांची संख्या सांगू शकशील? हो आई, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे ही 9 नाणी आहेत। मुलांनो, काय छोटूने नाण्यांची संख्या बरोबर मोजली? चला पाहूया। बाळा, तू नाणी एक एक करून नाही मोजलीस, ही 9 नाणी नाही आहेत। चल पुन्हा ही एक एक करून मोज। ठीक आहे आई, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे ही 7 नाणी आहेत। हो, तू एकदम बरोबर आहेस बाळा। चल आता या कागदावर या नाण्यांची संख्या लिही, ज्याने तुझ्या लक्षात राहील की ही किती नाणी आहेत। हे गे आई। छोटू, तू 7 उलटा लिहिला आहेस, याला बरोबर असे लिहितात। समजले? हो आई। चल आता लवकर स्वच्छता करायचे संपू। काय तुम्ही पण 6 ते 9 पर्यंतच्या संख्या एका कागदावर बरोबर लिहू शकता? लक्षात ठेवा की तुम्ही छोटू प्रमाणे कोणती संख्या उलटी लिहू नका। छोटूला आपल्या खोलीची स्वच्छता करत असताना एका डब्यात खूप सगळ्या रंगीत पेन्सिली मिळतात। आई बघ, किती सगळ्या रंगाच्या किती सगळ्या पेन्सिली आहेत, मी यांनी एक चित्र काढू? हो अवश्य छोटू, या 9 पेन्सिली आहेत, यातील 6 पेन्सिली घे आणि त्याने चित्र काढ। ठीक आहे आई। छोटू सगळ्या पेन्सिली घेतो। मुलांनो, काय तुम्ही सांगू शकता की छोटूने डब्यातून 6 पेन्सिली घेतल्या आहेत की 6 पेक्षा जास्त किंवा कमी? चला पाहूया। अरे छोटू, तू तर सगळ्याच पेन्सिली घेतल्यास, तुला फक्त 6 पेन्सिली घ्यायच्या आहेत बाळा। ओ बरं आई, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आता बरोबर आहे ना आई? हो बाळा, खूप छान। चल आता तू चित्र काढ। तर मुलांनो, या विषयात बस इतकेच। या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेतले की वस्तूंची संख्या योग्य पद्धतीने कशी मोजतात आणि लिहितात। मला आशा आहे की हा विषय तुम्हाला ठीक रित्या समजला आहे। बाय मित्रांनो।